महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांची इच्छा होती की बेसिक मॅथ आणि ट्रिक जीनियस मॅथचं एक पुस्तक असावं. विद्यार्थी मित्रांनो, लवकरच हे पुस्तक आपणास उपलब्ध होणार आहे. त्यापूर्वी या पुस्तकातील सर्व चॅप्टरचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. पुस्तक तुम्ही खरेदी करा किंवा न करा, परंतु या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आणि जीनियस मॅथ अँड ट्रिक या पुस्तकातील प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओ ट्रिकसह तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. चला तर पाहूया मग आजचा पहिला चॅप्टर संख्याज्ञान लगेच. आणि संख्या प्रकारामध्ये आपण सुरुवात करणार आहोत नैसर्गिक संख्यापासून. संख्या प्रकार सर्वात महत्वाचं म्हणजे आपण गणित शिकतोय हे डोक्यातून काढून टाका. आपल्याला संख्यांचा इतिहास, संख्यांची माहिती पाहिजे आहे. जर तुम्हाला कुणी असं सांगितलं की तुमच्या जवळ किती पुस्तकं आहेत, तर तुम्ही मोजायला सुरुवात करतात 1, 2, 3, 4. किंवा मैदानावर खेळाडू किती आहेत, तर तुम्ही लगेच मोजायला सुरुवात करतात 1, 2, 3, 4. तर हे जे मोजणे, ही जी क्रिया आहे मोजणे, ही एक नैसर्गिक क्रिया आहे. आणि याची सुरुवात मोजण्याची 1 पासूनच होते. कुणी असं म्हणत नाही की 0, 1, 2, 3, 4 असं नाही म्हणत, तर 1 पासून सुरुवात होते. म्हणजेच हे नैसर्गिकरित्या घडणारी क्रिया, याला आपण मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या असं म्हणतो. एक, दोन, तीन, चार आणि हे अशाच वाढत जातील. म्हणजे या ठिकाणी एक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आली असेल की नैसर्गिक संख्या म्हणजेच मोज संख्या आणि मोज संख्या म्हणजेच नैसर्गिक संख्या. तर नैसर्गिक संख्येची सुरुवात 1 होते, म्हणजे ही आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या. परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारले जातातच, सर्वात लहान नैसर्गिक संख्या. आता यामधील मोठी संख्या कोणती असेल, तर मोठी संख्या सांगता येत नाही, कारण या ठिकाणी पहा 4 नंतर 5, 6, 7, 8, 100, 200, 400, 800, 1000, 2000, 1,00,000 तुम्ही कितीही सांगितलं तर त्याच्या पुढे काहीतरी वाढवता येतच. त्यामुळे मोठी संख्या 1 नैसर्गिक संख्या तुमच्या लक्षात आली असेल. तर पहा यानंतर जो दुसरा भाग आहे तो म्हणजे पूर्ण संख्या. तर पूर्ण संख्या म्हणजे काय, तर पहा 1 ते 9 पर्यंतचे सर्व अंक सर्वांना माहिती होते. जेव्हा शून्याचा शोध लागला तेव्हा 0 हे 1 च्या पूर्वी लिहिण्यात आलं. 0, 1, 2, 3, 4 आणि संख्या पूर्ण झाल्या म्हणून याला पूर्ण संख्या असं म्हणतात. तर सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे आणि पुढील संख्या आपल्याला लिहिता येतात, सर्वात मोठी सांगता येत नाही. त्यानंतरचा भाग आहे पूर्णांक संख्या. एक एक टप्पेटप्पे कसे वाढत गेलेत हे समजून घ्या, म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक संख्याज्ञान समजून येईल. तर पहा पूर्णांक संख्या पाहत असताना 0 आपण सुरुवातीला लिहूयात सेंटरला. 0च्या उजवीकडे म्हणजे आपल्या उजव्या हाताला +1, +2, +3 आणि डाव्या हाताला -1, -2, -3 या पद्धतीने ह्या संख्या आहेत. तर यामध्ये सर्व धन संख्या आहेत, सर्व ऋण संख्या आहेत आणि 0 पण आहे. म्हणजे पूर्णांक संख्येमध्ये पहा संच कसे वाढत गेलेले आहेत. नैसर्गिक संख्या म्हणलं की फक्त 1 पासून पुढे, पूर्ण संख्या म्हटलं की 0 पासून पुढे, पूर्णांक संख्या म्हटलं की 0 पासून पुढे तर आहेच, पण इकडे पूर्ण महागच्या विषम पण आहेत. तर हा पूर्ण संख्या संच आहे. यानंतर आपण समजून घेऊयात परिमेय संख्या. परिमेय संख्या माहिती घेत असताना लक्षात घ्या, नैसर्गिक संख्या तर असणार आहेत, पूर्ण पण आलेले आहेत, पूर्णांक पण आलेले आहेत. तर यामध्ये राहिले काय, तर अपूर्णांक म्हणजे 0, 1/2, 1/3
दोन, 3/2 या पद्धतीने वाढणारे ह्या सर्व धन संख्या ऋण मध्ये -1/4, -1/2, -2, -1, -3/2 म्हणजे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला की परिमेय संख्या म्हटलं की सर्व सर्व अपूर्णांक संख्या आल्या त्यामध्ये धन असतील किंवा ऋण असतील आणि परिमेय संख्येची दुसरी एक सोपी अशी व्याख्या आहे जे वारंवार आपण वाचतो P/Q अशी कोणतीही संख्या ज्या ठिकाणी क्यू हे शून्य नसावे क्यू शून्य नसावे म्हणजे पहा 7/2 यामध्ये क्यू म्हणजे 2 आहे परिमेय संख्या आहे 9/4 परिमेय संख्या आहे पण 5/0 लिहिलं तर ही परिमेय संख्या नाही त्याचबरोबर जर फक्त 25 लिहिलं तर परिमेय संख्या आहे का आता याच्या छेदामध्ये तर काहीच नाही तर ही सुद्धा परिमेय संख्या आहे कारण प्रत्येक पूर्ण संख्येच्या छेदामध्ये 1 असतच शून्य सुद्धा परिमेय संख्या आहे कारण शून्याचा छेद 1 असू शकतो आणि आपल्याला परिमेय संख्या म्हणजे काय सांगितलं जातं तर छेदामध्ये जे हे क्यू आहे एक मिनिट या ठिकाणी हे पी आहे P/Q तर क्यू शून्य नसावं P/Q अशी कोणतीही संख्या असेल तर क्यू शून्य नसावं म्हणजे छेद शून्य नसावा एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला छेद शून्य नसावा म्हणजे परिमेय संख्येमध्ये अंश शून्य असला तर चालेल परंतु छेद शून्य नसावा यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे अपरिमेय संख्या तर अपरिमेय संख्या म्हणजे काय अपरिमेय संख्या तर या ठिकाणी पहा अपरिमेय संख्या हा भाग पाहत असताना स्पर्धा परीक्षेशी संबंधित जर आपण विचार केला तर अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला एक व्याख्या खूप महत्वाची आहे ज्या संख्येचं वर्गमूळ निघत नाही वर्गमूळ निघत नाही म्हणजे पूर्ण संख्या निघत नाही म्हणजे उदाहरणामध्ये वर्गमूळात 36 याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे 6 तर ही संख्या परिमेय आहे लक्षात घ्या वर्गमूळात 64 याचं पण वर्गमूळ निघतं ही पण परिमेय आहे आता वर्गमूळामध्ये 20 हा कोणत्याही पूर्ण संख्येचा वर्ग नाही म्हणून ही आहे अपरिमेय संख्या तर स्पर्धा परीक्षेवर यावर प्रश्न येऊ शकतो वर्गमूळात 20 अपरिमेय आहे वर्गमूळात 17 अपरिमेय आहे वर्गमूळात 40 अपरिमेय वर्गमूळात 50 अपरिमेय वर्गमूळात 60 अपरिमेय वर्गमूळात 34 अपरिमेय तर लक्षात आले असेल तुम्हाला परिमेय आणि अपरिमेय या संख्यांची संकल्पना तर याचा जर आपण थोडक्यात चार्ट तयार केला तर तो कसा तयार होईल हे समजून घेऊयात तर पहा सुरुवातीला आपण पाहिलेला आहे नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 यांनी सुरुवात होतात हा एक संच आहे समजूयात तर याच्यापेक्षा जास्त थोडा मोठा असलेला तो म्हणजे पूर्ण संख्या तर यामध्ये काय वाढ झाली तर 0, 1, 2, 3 आणि या पद्धतीनं यापेक्षा थोडा मोठा असलेला संच जर आपण विचार केला तर तो आहे पूर्णांक संख्या तर पूर्णांक संख्येमध्ये पुन्हा सर्व ऋण धन म्हणजे शून्य तर आलंच पण 1, 2, 3 धन आणि -1 -2 -3 या पद्धतीनं या झाल्या पूर्णांक संख्या त्यानंतर परिमेय संख्या परिमेय संख्येमध्ये सर्वच अपूर्णांक आले सर्व अपूर्णांक आणि सर्वच संख्या येतात परिमेय संख्येमध्ये फक्त अपरिमेय संख्यांचा भाग सोडायचा आहे आपल्याला
तर अपरिमेय संख्या जर आपण विचार केल्या तर अपरिमेय आणि परिमेय ह्या एकाच ह्याच्यामध्ये भाग आहेत, म्हणजे परिमेय सोबतच आपण अपरिमेय याच कप्प्यामध्ये लिहितोय। जसं की वर्गमुळात 17, वर्गमुळात 20 या पद्धतीनं। तर या सर्व संख्यांचा सगळ्यात मोठा जो संच आहे तो म्हणजे वास्तव संख्या। वास्तव संख्या, तर आता पहा नैसर्गिक संख्या हे वास्तव संख्येमध्ये आहे, नैसर्गिक संख्या परिमेय संख्येमध्ये आहे, अपरिमेय संख्येमध्ये आहे, नैसर्गिक संख्या पूर्ण संख्येमध्ये आहे, परंतु वास्तव संख्या नैसर्गिक मध्ये नाही किंवा पूर्णांक संख्या पूर्ण मध्ये नाही। तर यावरून जे चुकी बरोबरचे वाक्य येतात, म्हणजे जसं की सर्व नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या असतात बरोबर आहे, परंतु सर्व पूर्णांक संख्या नैसर्गिक संख्या नाहीत, सर्व पूर्णांक संख्या पूर्ण संख्या नाहीत। तर ही संकल्पना तुमच्या लक्षात यावी। यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे संख्यांचे प्रकारामध्ये सम, विषम, मूळ, संयुक्त, जोडमूळ आणि सहमूळ। तर अगदी सिंपल पद्धतीनं जास्त वेळ न घालवता समसंख्येमध्ये ज्या संख्येचा एकक स्थानी एकक 2, 4, 6, 8 आणि 0 असावा, उदाहरणार्थ 4712 एककला 2 आहे म्हणजे ही संख्या सम आहे, 9480 एककला 0 आहे म्हणजे ही पण सम आहे, 22966 एकक म्हणजे ही पण सम आहे। तर अगदी सिंपल थीम आहेत या। त्यानंतर विषम संख्या, सर्व माहिती आहे फक्त ओझर ती आपल्याला ओळख घ्यायची आहे या ठिकाणी। विषम संख्या म्हणजे एकक स्थान काय असावं, तर 1, 3, 5, 7 आणि 9। तर यामध्ये 9475 एककला 5 आहे म्हणजे विषम, 7912 तर ही सम आहे, याला जर आपल्याला विषम करायचं असलं तर पुढे 7 लिहूयात आपण, 79127 विषम आहे। यानंतर आपल्याला महत्वाची संकल्पना पाहायची आहे, ती म्हणजे संयुक्त संख्या। तर संयुक्त संख्या म्हणजे काय पहा, आणि मूळ संख्या दोन्ही एकत्र पाहूया आपण। मूळ संख्या, तर मी या ठिकाणी एक संख्या लिहितो 5। आता 5 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, 1 आणि 5। 7 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, 1 आणि 7। यानंतर या ठिकाणी एक संख्या लिहितो मी 4। 4 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1, 2 आणि 4। त्यानंतर 6। 6 ला कोणत्या संख्येने भाग जातो, 1, 2, 3 आणि 6। म्हणजे 5 आणि 7 या संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो, 7 ला पण पहा 1 आणि तीच संख्या म्हणजे 7, यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो। संयुक्त संख्येमध्ये काय होतं, 4 ला पहा 1 ने पण भाग जातो, 4 ने पण जातो आणि 2 ने पण जातो। 6 चा विचार केला तर 1 ने तर जातोच, 6 ने पण जातच असतो, बरोबर 3 आणि 2 आणि 3 या इतर संख्यांनी सुद्धा भाग जातो। तर 1 आणि तीच संख्या सोडून जर इतर संख्यांनी भाग गेला तर त्याला संयुक्त संख्या असं म्हणतात, आणि 1 आणि त्याच संख्येने भाग गेला तर त्याला आपण मूळ संख्या असं म्हणतो। तर संयुक्त संख्या आपण काही सुरुवातीच्या समजून घेऊयात। तर पहा संयुक्त संख्येचा जर विचार केला आपण, संयुक्त संख्या, तर सर्वात लहान संयुक्त संख्या आहे 4, त्यानंतरची आहे 6, पुढे 8, 9, 10, 12, 14, 15, 16। तर हे का लिहून दिले याचं कारण सांगतो। सर्वात लहान 4 आहे एकांकीमध्ये, सर्वात लहान एकांकी विषम, आता ही सम आहे लक्षात घ्या, 4 सम आहे, विषमवर जर विचारली तर ती कोणती आहे, 9 आहे। म्हणजे परीक्षेत जाणीवपूर्वक असं विचारलं जातं,
सर्वात लहान विषम संयुक्त संख्या कोणती? तर ती 9 आहे, हे लक्षात घ्या. सर्वात लहान सम संयुक्त संख्या 4 आहे. लहान दोन अंकी सम संख्या लक्षात घ्या आणि दोन अंकी विषम आहे 15. तर ह्या सर्व कॉन्सेप्ट आपणास क्लियर असावेत म्हणून आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यानंतर आपण समजून घेऊयात मूळ संख्या म्हणजे काय. तर मूळ संख्या आपण पाहिलेल्या आहेत. तर सर्व 25 मूळ संख्या आहेत 100 पर्यंत. सर्व संख्या मी लिहून देतो तुम्हाला, लक्षात ठेवा आणि वारंवार लिहित चला किंवा आठवण करत चला. तर सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. 2 ही एकमेव मूळ आणि सम संख्या आहे, लक्षात घ्या. सम असलेली एकच मूळ संख्या म्हणजे 2. त्यानंतर 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 31, 37, 43, 44, 47. आता या संख्या फक्त 1 ते 50 पर्यंतच्या आहेत, पण हे म्हणजे टप्पा का घेतला आपण त्याचं कारण सांगतो. एकूण किती संख्या आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15. म्हणजे 1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत, ही तुम्हाला लक्षात राहो यासाठी या ठिकाणी हा टप्पा केलेला आहे. त्यानंतर पुढील 51 ते पुढच्या 53, 61, 67, 71, 73, 79 आणि 97. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे या टोटल किती आहेत? 10. आणि या म्हणजे 50 पर्यंतच्या 15 आणि 50च्या पुढच्या 10, एकूण 25 मूळ संख्या आहेत ज्या 100 पर्यंत असतात. तर हे आपणास लक्षात असलं पाहिजे किंवा कायमस्वरूपी लक्षात ठेवा. यानंतर 100च्या पुढे जर गेलं तर मग 3 अंकीमध्ये पहिली मूळ संख्या म्हणजे 101. हे एक लक्षात ठेवा. आणि 3 अंकीमध्ये सर्वात मोठी 997. म्हणजे कदाचित जर असा प्रश्न आला 3 अंकी लहानात लहान मूळ संख्या आणि मोठ्यात मोठी मूळ संख्या, तर 101 आणि 997. यानंतर आपण पुढील भाग पाहणार आहोत, तो म्हणजे जोड मूळ संख्या. तर जोड मूळ संख्या ही संकल्पना काय आहे हे समजून घेऊयात आपण. जोड मूळ संख्या, तर जोड मूळ संख्या म्हणजे काय आणि ही संकल्पना समजून घेत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जोड हा शब्द आणि याला इंग्रजीमध्ये ट्विन प्राइम नंबर असं म्हणतात. ट्विन प्राइम नंबर, तर ट्विन म्हणजे काय? जुळे किंवा जोडी या पद्धतीने हा शब्द वापरला जातो, जुळे किंवा जोडी. तर तोच संदर्भ आपल्याला या संख्येमध्ये घ्यायचा आहे. तर जोडीमध्ये लक्षात ठेवा कंडिशन, दोन्ही संख्या मूळ असाव्यात, दोन्ही संख्या मूळ. आणि दुसरी कंडिशन, दोन्ही संख्यात दोनचा फरक असावा. या दोन जर कंडिशन पूर्ण करत असतील तर ती जोडमूळ संख्येची जोडी असते. उदाहरणार्थ 3 आणि 5, पहिली कंडिशन काय आहे? दोन्ही संख्या मूळ, दोन्ही संख्या मूळ आहेत. दुसरी कंडिशन काय आहे? दोन्ही संख्येत दोनचा फरक, दोनचा फरक आहे. म्हणजे ही आहे जोडमूळ संख्येची जोडी. मग या प्रकारच्या जोड्या कोणत्या आहेत? तर आताच आपण पाहिलेल्या संख्येमध्ये 5, 7, 11, 13, 17, 19, 31, 31, 43, 43, 59, 61 आणि 71, 73.
या एकूण एक दोन तीन चार पांच सहा सात आठ जोडमूळ संख्या आठ जोड्या आहेत हे लक्षात घ्या, आठ जोड्या। जोडमूळ संख्येचे किती जोड्या आहेत? आठ जोड्या आहेत। यानंतर पुढील भाग तो म्हणजे सहमूळ संख्या। तर सहमूळ संख्येचा जर विचार केला आपण, सहमूळ संख्या, तर यासाठी तुम्हाला दोन उदाहरणं घ्यावी लागतील आणि उदाहरणातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे। तर एक संख्या घेऊयात आपण, 12 आणि 15 ही एक जोडी आहे आणि दुसरी एक जोडी आहे 14 आणि 25 आणि तिसरी जोडी आहे 8 आणि 9। तर पहा, या ठिकाणी संकल्पना समजून घेत असताना 12 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1, 2, 3, 4, 6 आणि 12। आणि 15 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1, 3, 5 आणि 15। त्याच पद्धतीनं 14 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 7 आणि 14। 25 ला कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 5 आणि 25। यामध्ये आता 8 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 4 आणि 8। 9 ला कोणत्या संख्येने भाग जातो? तर 1, 3 आणि 9। आता या भाग जाणाऱ्या या ज्या जोड्या आहेत दोन, याच्यामध्ये सामायिक कोणते आहेत का? सामायिक म्हणजे कॉमन, दोन्हीमध्ये कॉमन भाग जाणारी संख्या 1, 1, 3, 3। म्हणजे या ठिकाणी दोन्हीलाही भाग जाणाऱ्या संख्या आहेत 1 आणि 3। या ठिकाणी पहा, सामायिक 1, 1, दुसरं कुणीच नाही, म्हणजे याच्या ठिकाणी सामायिक आलेली आहे एक संख्या। म्हणजे 14 ला आणि 25 ला फक्त एकनेच भाग जातो। या ठिकाणी जर सामायिक पाहिलं तर फक्त 1, 1। तर लक्षात ठेवा, ज्या दोन संख्यांचा सामायिक अवयव एकच असतो त्याला सहमूळ संख्या म्हणतात। ही सहमूळ संख्या आहे, ही पण सहमूळ संख्या आहे, ही सहमूळ संख्या नाही, कारण एक आणि दुसरा एक अवयव आहे 3, जो दोन्हीही संख्येला भाग घालू शकतो किंवा जातो। तर या पद्धतीने हे लक्षात ठेवा, सहमूळ संख्या असण्यासाठी दोन्हीचा विभाजक हा 1 असावा। तर सहमूळ संख्या म्हणजे कंपल्सरी असतातच असतातच अशा कोणत्या आहेत? तर दोन्ही संख्या मूळ असल्यास, दोन्ही मूळ आहेत, म्हणजे जसं 2, 7 सहमूळ असतात, त्यानंतर 19, 31 सहमूळ असतात, हे लक्षात ठेवा। त्यानंतर असतातच मध्ये दोन्ही संख्या क्रमवार असतील, म्हणजे 99, 100 सहमूळ असतात, 24, 25 सहमूळ असतात, 17, 18 सहमूळ असतात। ह्या संकल्पना तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, तो म्हणजे त्रिकोणी संख्या। तर त्रिकोणी संख्या हा भाग सर्वांना चांगला तोंडपाठ झालेला आहे। तर त्रिकोणी संख्या म्हणजे काय, ही संकल्पना यापूर्वी पण आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून दिलेली आहे, त्रिकोणी संख्या। आणि एक लक्षात ठेवा, आता हे कधीही विसरू नका, कारण हाच भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी कॉमनली विचारला जातो आणि यावरचे 20 प्रश्न जे आपण घेणार आहोत ते तर अतिशय महत्वाची गेस प्रश्न आहेत। तर त्रिकोणी संख्या, सुरुवातीला मी त्रिकोणी संख्या कोणत्या आहेत ते लिहितो आणि त्या मिळतात कशा हे पण समजून घेऊयात। 1, 3, 6, 10, 15, 21, 28, 36, 45, 55, 66, 78 आणि 91। तर या 100 पर्यंतच्या मूळ संख्या आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13। 13 त्रिकोणी संख्या आहेत 1 ते 100 मध्ये। तर या नेमकं मिळवायच्या कशा किंवा ह्या नेमकं कोणत्या सूत्राने येतात का हे आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात। तर पहा,
एक ही पहिली संख्या आहे एक। आता दुसरी संख्या मिळवताना एक मध्ये दोन मिळवा म्हणजे तीन ही संख्या मिळाली। आता तिसरी संख्या एक अधिक दोन अधिक तीन म्हणजे सहा, एक तीन सहा, एक तीन सहा। त्यानंतर जर तुम्हाला चौथी संख्या पाहिजे असेल तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार करा, 10 ही चौथी संख्या। तुम्हाला समजा सातवी संख्या पाहिजे तर एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सात, सहा अधिक सात करा, या सर्वांची बेरीज येते 28। तर पहा या ठिकाणी सातवी संख्या आहे 28। म्हणजे थोडक्यात सातवी त्रिकोणी संख्या म्हणलं की एक ते सात सर्व अंकाची बेरीज, पाचवी त्रिकोणी म्हणलं की एक ते पाच पर्यंतच्या सर्व अंकाची बेरीज। आणि याच्यापेक्षाही सोपं, तुम्हाला जर समजा सातवी संख्या कोणी विचारलं तर सूत्र वापरायचंय काय, एक ते सातची बेरीज करायचं जे सूत्र आहे नैसर्गिक संख्येचं, 7 × 8 = 2, बेक बे बे चोक 8 आणि 7 × 4 = 28। तुम्हाला दहावी त्रिकोणी संख्या जर डायरेक्टली काढायची असेल तर 10 × 11 = 2, बेक बे बे पंचे 10 × 11 = 5 = 55। तर ही संकल्पना आहे एक की क्रमवार संख्यांची बेरीज करून आपल्याला त्रिकोणी संख्या मिळतात। आता या संकल्पनेसोबत आणखी एक आपल्याला कन्सेप्ट शिकायचा आहे, तो म्हणजे पाया म्हणजे काय। तर पाया म्हणजे काय ही संकल्पना आपण घर बांधत असताना किंवा वेगवेगळ्या म्हणजे आकृत्या पाहत असताना, तर पहा एक ही संख्या आपण असं लिहितोय त्याला आपण एक टिंब काढूया, दोन संख्या लिहिली आपण, दुसरी संख्या तीन आहे तर त्याबद्दल आपण या पद्धतीने आकृती काढू शकतो, तीन टिंब। त्यानंतरची त्रिकोणी संख्या आहे सहा, म्हणजेच पहा एक दोन तीन चार पाच सहा। त्यानंतरची त्रिकोणी संख्या आहे दहा, म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा, 7 8 9 10। तर हा एक पॅटर्न आहे लक्षात घ्या, एक टिंब त्यानंतर तीन टिंब आहेत। या ठिकाणी जर विचार केला तर एकूण किती टिंब आहेत तुमच्या लक्षात येईल, हा एक जर असा त्रिकोण घेतला तर सहा टिंब आहेत। तर यांचा जो पाया आहे तो दोन आहे, या ठिकाणी पाया एक दोन तीन टिंब, या ठिकाणी पाया चार टिंब, एक दोन तीन चार। तर हा जो आहे तो पाया आहे, म्हणजे 10 त्रिकोणी संख्येचा पाया किती येतो, चार। याच्यापेक्षा सोपं, जर तुम्हाला चार पाया असलेली त्रिकोणी संख्या पाहिजे, चार पाया असलेली त्रिकोणी संख्या, तर लक्षात ठेवा 4 × 5 = 2 करा, बेक बे बे दोन्ही चार, बे पंचे 10। तर चार पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 10। आणखी एक उदाहरण घेऊया आपण, 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या, तर 9 × 10 = 2, बेक बे बे पंचे 10, 9 × 5 = 45। म्हणून आपल्याला असं म्हणता येतं 10 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 4, 45 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 9, किंवा 9 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 45। म्हणजेच दिलेले त्रिकोणी संख्येमध्ये किती क्रमवार संख्येची बेरीज केली आहे यावरून त्याचा पाया आपण शोधू शकतो। तर या सर्व घटकावरील महत्वाचे प्रश्न कसे असतील आणि नेमकं यांचा सराव कसा करायचा, तर आपण पाहूयात। आता 20 महत्वाचे प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न जे परीक्षेमध्ये येऊ शकतात। तर यामधील पहिला प्रश्न आहे आपल्यापुढे, खालीलपैकी सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती। आत्ताचा जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच घटकावर आधारित आहे, खालीलपैकी सर्वात लहान पूर्ण संख्या। कन्फ्यूज होऊ नका, बऱ्याच वेळेस काय होतं पूर्ण वर्ग संख्या वाटते आणि मुलं लगेच 4 किंवा 1 टिक करतात, किंवा काही जणांना वाटतं की पूर्ण संख्या म्हणजे 1 असेल। तर सर्वात लहान पूर्ण संख्या आहे 0, असे फसवे प्रश्न विसरू नका। यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती। तर लक्षात घ्या सर्वात लहान पूर्णांक, पूर्णांक लक्षात घ्या, पूर्णांक म्हणले की धन आणि ऋण सर्व संख्या आहेत, धन व ऋण।
टप्पाच लक्षात ठेवायचा, नैसर्गिक एक पासून सुरुवात होते, पूर्ण शून्य पासून सुरुवात होते, आणि पूर्णांक म्हणलं की ऋण शून्य आणि धन, त्यामुळे सांगता येत नाही पर्याय क्रमांक चार। यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आपण आत्ताच भाग पाहिलेला आहे की अपरिमेय कसं ओळखायचं, तर 36 वर्गमूळ निघतं 6 म्हणजे ही परिमेय आहे, 15 याचा छेद 1 असू शकतो म्हणजे ही पण परिमेय आहे, 70 वर्गमूळ निघत नाही आणि 4/5 ही पण परिमेय आहे, म्हणजेच राहिली फक्त अपरिमेय संख्या, अपरिमेय संख्या वर्गमुळात 70। तर यासारखा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला संभाव्यता आहे विचारण्याची, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। यानंतर 15 नंतर येणारी 18 समसंख्या कोणती? तर आता हा कन्सेप्ट खूप महत्वाचा आहे, 15 नंतर येणारी 18 समसंख्या। तर या ठिकाणी पहा, दिलेली संख्या कोणती आहे 15, 15 ही कोणती आहे विषम संख्या आहे, आणि विचारले कोणती 18 समसंख्या, 18 समसंख्या म्हणजे विषम दिली आणि सम विचारली। तर याचे सूत्र लक्षात ठेवा, सम दिली आणि सम विचारली, विषम दिली आणि विषम विचारली। तर तुम्हाला सूत्र वापरायचं आहे, दिलेली संख्या अधिक 2n। आता हे n म्हणजे काय, जी काय संख्या असेल कितवी, 12, 13, 14, आणि हे सूत्र सम दिली आणि विषम विचारलं किंवा विषम दिलं आणि सम विचारलं, तर कसा सोडवायचा, दिलेली संख्या अधिक कंसामध्ये 2n - 1 या सूत्राचा वापर करायचा। पहा, हे जर दोन सूत्र तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही कोणताही प्रश्न सोडवू शकतात, आणि हे प्लस चिन्ह जे आहे ना ते नंतरची संख्या विचारल्यानंतर आहे, जर पूर्वीची संख्या विचारलं तर ह्या प्लसला फक्त मायनस करा आणि हे सूत्र कायम ठेवा, प्लसला फक्त मायनस आणि हे सूत्र कायम, पूर्वीची विचारली असल्यास आणि नंतरची विचारली असल्यास प्लस, त्यामध्ये पण सम नंतर सम, विषम नंतर विषम, दिलेली संख्या अधिक 2n, सम नंतर विषम, विषम नंतर सम, दिलेली संख्या अधिक 2n - 1। आता या ठिकाणी विषम नंतर सम विचारले म्हणजे हे दुसरं सूत्र वापरावं लागेल, तर सूत्र काय वापरणार मग, दिलेली संख्या अधिक 2n - 1। तर या ठिकाणी दिलेली संख्या आहे 15 अधिक 2n म्हणजे कितवी विचारले, 18 म्हणजे 2 × 18 - 1 म्हणजे 15 अधिक 2 × 18 = 36 + 1 म्हणजे 35 आणि 15 × 35 = 50 म्हणजे 15 नंतर येणारी 18 समसंख्या असेल 50, पर्याय क्रमांक 2। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, 20 नंतर येणारी 25 समसंख्या कोणती? तर पहा, या गणितामध्ये 20 नंतर येणारी 25 समसंख्या, दिलेली 20 सम आहे आणि विचारली जाणारी पण समच आहे, तर सूत्र आपलं काय येईल मग, दिलेली संख्या प्लस 2n, दिलेली संख्या आहे 20 अधिक 2n म्हणजेच 2 × n म्हणजे 25 बरोबर 20 + 50 आणि बरोबर 70। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1। यानंतर पुढील प्रश्न, संभाव्य प्रश्न आहेत हे सर्व, 204 पूर्वी येणारी 17 विषम संख्या कोणती? पहा, दिलेलं सूत्र लक्षात ठेवा, दिलेली संख्या आहे सम, विचारली आहे विषम आणि पूर्वीची विचारली आहे, नंतरचा असल्यावर आपण प्लस करत होतो, आता आपण वजा करणार आहोत, तर सूत्रानुसार दिलेली संख्या मायनस, कारण पूर्वीची विचारली आहे म्हणून, आणि सूत्र काय आहे सम विषमचं, 2n - 1, तर दिलेली संख्या 204 वजा कंसामध्ये 2 × 17 - 1
म्हणजे 204 वजा 17 दोणी 34 वजा 1 म्हणजेच 33. तर 204 मधून 33 वजा करा तुम्हाला उत्तर मिळेल 171. म्हणजे 204 पूर्वी येणारी 17वी विषम संख्या आहे 171, पर्याय क्रमांक 1. तर सर्व प्रकारचे प्रश्न आपण घेत आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि या प्रश्नाशिवाय परीक्षेमध्ये वेगळं काहीही असणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढील भाग. तीन अंकी सर्वात लहान व सर्वात मोठी संख्या कोणती? तर तीन अंकी मूळ या ठिकाणी शब्द गरजेचा आहे, मूळ संख्या. तर आपण आत्ताच शिकवताना सांगितलं होतं सर्वात लहान आणि मोठी. लहान 101, मोठी 997, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, दोन अंकी मूळ संख्या किती आहे? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, दोन अंकी मूळ संख्या किती आहेत? तर दोन अंकी मूळ संख्या किती आहेत हा भाग लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत किती आहेत? एकूण 25. यामध्ये एक अंकी किती आहेत? 2, 3, 5 आणि 7. म्हणजे या चार संख्या एक अंकी आहेत, एक अंकी, वन डिजिट. तर हे चार यामधून वजा करा, राहिल्या किती? 21. या सर्व दोन अंकी आहेत, म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 40 ते 60 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज किती? तर मूळ संख्या तुम्हाला चांगल्या पाठच करून टाका 100 पर्यंतच्या. वारंवार एकमेकाला चर्चा केलात की लगेच होऊन जातात. आणि मूळ संख्या ओळखायची तरी कशा? ज्याला कुठल्या संख्येनं भाग जात नाही त्याला मूळ संख्या म्हणतो आपण. तर पहा, 40 ते 60 मध्ये मूळ संख्या आहे 41, 43, 47, 53 आणि 59. तर बेरीज करायला जर तुम्हाला खूप हे वाटत असेल तर 41 आणि 59 ची बेरीज अगोदर करा, ती येते 100. आणि 47 आणि 53 ची बेरीज करा, ही पण येते 100. आणि राहिली ही 43. 100, 100, 43 म्हणजे 243, पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न, 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची टक्केवारी काय? तर हा प्रश्न महत्वाचा आहे कारण टक्केवारीमध्ये उगच मुलांना पेंडिंग हे केलं जातं. तर पहा, 1 ते 50 एकूण संख्या किती आहेत? एकूण संख्या आहेत 50. त्यानंतर 1 ते 50 मूळ संख्या किती आहेत? आत्ताच आपण पाहिलेला आहे 15. म्हणजे 50 पैकी 15, मग 100 पैकी किती? 30. हे तोंडी करता येतं, तरीही शेकडा सूत्र लक्षात ठेवा, शेकडा काढायचं. 50 पैकी 15 आहेत, याचा शेकडा काढायचा असेल तर गुणिले 100 करायचं फक्त. 50 एक 50, 50 दोन्ही 100, 15 दोन्ही 30 आणि टक्केवारीचं चिन्ह लावा. यानंतर पुढील प्रश्न, 71 ते 80 पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती? म्हणजे आपल्याला 71 अधिक 72 अधिक 73 अधिक 74 अधिक 75 अधिक 76 अधिक 77 अधिक 78 अधिक 79 अधिक 80 या सर्वांची बेरीज करायची आहे. आणि याची एक ट्रिक सांगतो तुम्हाला, जर अशा 10 सलग संख्या आल्या तुम्हाला 71 ते 80, 61 ते 70, तर इथला पहिला अंक कोणता आहे? 7. याच्यापुढे फक्त 5 5 लिहा, 755 म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता हे लक्षात कसं ठेवायचं ते सांगतो तुम्हाला. समजा 11 ते 20 बेरीज, इथला पहिला अंक कोणता आहे? 1, 155. 21 ते 30 सर्व संख्येची बेरीज, पहिला अंक कोणता आहे? 2, 255. 31 ते 40 पहिला अंक कोणता आहे? 3, 355. 41 ते 50 पहिला अंक 4 आहे म्हणून 455. या पद्धतीनं 71 ते 80, 755. यानंतर पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे 1 ते 40 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? आता 1 ते 40 पर्यंत, 1 ते 100 पर्यंतच्या माहितीत आपल्याला किती आहेत? 80. 1 ते 40 पर्यंत म्हणजे 3, 5, 5, 7, 11, 13,
17, 19, 29, 31 झाल्या. आता पुढे 41 आणि 43 आहे ते 40 च्या पुढे जातं म्हणजे 1 ते 40, 1 2 3 4 5 पर्याय क्रमांक 1. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ओळखा. तर खालीलपैकी जोडमूळ संख्या, तर जोडमूळ संख्येमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं कंपल्सरी दोन्ही संख्या मूळ, दोन्ही संख्या मूळ आहेत का चेक करा, मूळ आहेत काय. आणि दुसरी गोष्ट, दोनचा फरक आहे का, हे जर शक्य असेल तरच त्या मूळ आहेत, जोडमूळ आहेत. 39, 41, 39 ही मूळ संख्या नाही कारण याला 13 ने भाग जातो म्हणजे हा पर्याय कटला. 49, 51, 49 पण मूळ संख्या नाही, हा पण भाग कटला. 71, 73 दोन्हीही मूळ संख्या आहेत आणि दोनचा फरक म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 61, 63 मध्ये याला 9 ने भाग जातो, ही मूळ संख्या नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 71 आणि 73. यानंतर पुढील प्रश्न, सर्वात मोठ्या जोडमूळ संख्या 1 ते 100 ची बेरीज किती. आता सर्वात जोडमूळ संख्या 71 आणि 73 या दोन आहेत, सर्वात मोठी जोडमूळ संख्येची जोडी 1 ते 100 मध्ये, यांची बेरीज करूयात आपण. 71 अधिक 73 144 पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न, वर्ग संख्या आणि त्रिकोणी संख्या असणाऱ्या संख्या कोणत्या आहेत. तर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संख्या पाहिलेल्या आहेत, तर वर्ग पण आहे आणि त्रिकोणी पण आहे. तर 36 ही संख्या आहे जी वर्ग संख्या पण आहे आणि त्रिकोणी संख्या पण आहे. यानंतर पुढील प्रश्न, खालीलपैकी सहमूळ संख्येची जोडी कोणती. तर या ठिकाणी पहा, सहमूळ संख्या ज्यांना फक्त कॉमनली एकाच संख्येने भाग जातो, तर या ठिकाणी 21 आणि 18 जर विचार केला तर 1 आणि 3 ने भाग जातो म्हणजे सहमूळ नाही. 20 आणि 35 मध्ये 1 ने पण भाग जातो आणि 5 ने पण भाग जातो म्हणजे ही पण मूळ संख्येची जोडी नाही. 9 आणि 31 या दोन्ही संख्येला फक्त एकाच संख्येने भाग जातो आणि 23, 46 ला 1 आणि 23 ने भाग जातो म्हणजे ही पण म्हणजे सहमूळ नाही. तर राहिली फक्त 9 आणि 31 कारण या दोन्हीचा भाग जाणारी संख्या कॉमनली एकच आहे. यानंतर पुढील प्रश्न, पाया 12 असलेली त्रिकोणी संख्या कोणती. पाया किती सांगितलाय, 12. तर 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या जर शोधायची असेल तर आपण सूत्र सांगितलं होतं 12 × 13 छेदामध्ये 2, बेक बे बेसखी 12, 13 सम 78 म्हणजेच 12 पाया असलेली त्रिकोणी संख्या आहे 78. यानंतर 120 या संख्या म्हणजे या त्रिकोणी संख्येचा पाया किती. 120 या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे कोणती संख्या पायाला असल्यास इतकं मिळतं. तर याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे पर्याय वापरा लवकर येईल तुम्हाला. तर पर्याय वापरायचा म्हणजे काय करायचं, तर पहिली संख्या घ्यायची समजा 16 × 17/2 बेक बे 82 16, 17 आणि 18 गुणाकार 120 येतो का चेक करा. 17, 8, 136 येत नाही म्हणजे हा पर्याय नाही. मग पाया घ्या 14 × 15/2 करा, 2×2=14, 15×7=105 आपल्याला 120 पाहिजे. पुढची संख्या घ्या 15×16/2 2×2=82 16 आणि 15×8 15×8=120 म्हणजे पाया 15 आहे आणि ती त्रिकोणी संख्या येते 120 म्हणजे 120 या त्रिकोणी संख्येचा पाया आहे 15 पर्याय क्रमांक 3 हा बेस्ट पर्याय आहे पर्याय वापरून. आता पर्याय न वापरता जर सोडवायचा असेल तर एक पद्धत आहे दुसरी, दिलेली संख्या 120 याची दुप्पट करा 240, यापेक्षा लहान वर्ग संख्या शोधा
225 याचं वर्गमूळ काढा 15। तर ही पण पद्धत तुम्ही वापरू शकता। 120 ची दुप्पट 240, त्याच्यापेक्षा लहान संख्या त्याचं वर्गमूळ काढा वर्ग संख्या घेऊन 15। या दुसऱ्या पद्धतीचं आणखी एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी। समजा 66 संख्या दिली आणि याचा तुम्हाला पाया शोधायला सांगितला, तर दिलेल्या माहितीनुसार दुप्पट करा, 66 ची दुप्पट 132, यापेक्षा लहान वर्ग संख्या शोधा 121, याचं वर्गमूळ काढा 11, म्हणजे 66 पाया असतो 11 या पद्धतीनं। यानंतर पुढील प्रश्न, 78 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती? तर पहा, 78 ही संख्या दिलेली आहे, तर याचा आपण सुरुवातीला पाया शोधूयात किती येतो, त्याच्यामध्ये 5 प्लस करून पुढची त्रिकोणी संख्या काढूयात। तर 78 ची दुप्पट करा, 78 गुणिले 2, 82 16 6 4 1, 32 14 1 15, 156, याच्यापेक्षा लहान वर्ग संख्या 144, त्याचं वर्गमूळ 12, म्हणजे 78 पाया आलेला आहे 12। आता 78 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या शोधायची, तर 12 मध्ये 5 प्लस करा, कारण पाचवी त्रिकोणी संख्या पाहिजे, म्हणजे पुढच्या संख्येचा पाया असला पाहिजे 17, आणि 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या म्हणजे 17 × 18 छेदामध्ये 2, 2 × 2 = 92 18, आणि 17 × 9 = 153, म्हणजेच 78 नंतर येणारी पाचवी त्रिकोणी संख्या आहे 153। आणखी एकदा रिपीट करतो हा प्रश्न, सुरुवातीला पाया शोधा दिलेल्या संख्येचा, त्या पायामध्ये पुढे कितवी म्हटलंय, पाचवी म्हटलं तर पाचवी, सहावी म्हटलं तर 6 प्लस करा, पुढचा पाया येईल तुम्हाला 12 पाया 17 पाया, म्हणजे ऑटोमॅटिक 17 पाया असलेली त्रिकोणी संख्या आपल्याला मिळेल। यानंतर पुढील प्रश्न, हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे। यम ही 7 ने भाग जाणारी समसंख्या आहे, त्यानंतर 7 ने भाग जाणारी दुसरी समसंख्या कोणती? तर हे गणित सोडवण्याची एक सोपी पद्धत सांगतो तुम्हाला। यम ही 7 ने भाग जाणारी समसंख्या, आता 7 ने भाग जाणारी सम, 7 ने भाग जाणारी कोणतीही समसंख्या लिहा, समजा ती आहे 14, नंतर याच्यानंतर आता दुसरी 7 न भाग जाणारी, आता ह्या 14 नंतर 7 न भाग जाणारी, 7 × 1 = 7 7 × 2 = 14 7 × 1 = 21 7 × 28 ही एक सम आहे, 7 × 28 आता 35 7 = 42 ही एक समसंख्या आहे, म्हणजे पहा तुम्ही जर 14 ही पहिली समसंख्या घेतलात तर दुसरी ही पहिली फर्स्ट आणि ही सेकंड दुसरी, पण ही 14 नंतर 42 कसं आलं, तर 14 मध्ये प्लस 14 केलं की आपल्याला 42वी संख्या म्हणजे 42 मिळतं। पण या ठिकाणी आपण यम समजूयात, यम अधिक 14 अधिक 14 म्हणजेच यम अधिक 14 × 14 = 28, म्हणजे यम नंतरची जर संख्या काढायची असेल, या ठिकाणी आपण 14 नंतरची काढली 42, यम नंतर 14 अधिक 14 = 28, म्हणजे यम अधिक 28 हे उत्तर बरोबर आहे। यम ही 7 ने भाग जाणारी समसंख्या असेल तर त्यानंतर 7 ने भाग जाणारी दुसरी समसंख्या यम अधिक 28। यासारखे आणखी दोन प्रश्न आपण पाहणार आहोत। यम ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या आहे, त्यानंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती? तर पहा, यम ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या, 11 ने भाग जाणारी विषम, आपण 11 चा आहे समजूयात, आता त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, सम पाहिजे, आता ही आहे विषम, प्लस 11 करा तुम्हाला सम मिळेल, पुन्हा प्लस 22 करा तुम्हाला त्याच्या पुढची विषम मिळेल, प्लस
22 करा, त्याच्या पुढची वी या ठिकाणी समच मिळेल, सम मिळेल, प्लस 22 पुन्हा सम, प्लस 22 पुन्हा सम। आता ही संकल्पना समजून घेण्यासाठी ना एक काम करूयात, आपण 11 चा पाढा लिहूयात। 11 एक 11, 11 दोन 22, 11 त्रिक 33, 11 चौक 44, 11 पाच 55, 66, 77, 88, 99, 110, 121। तर पहा, यम ही 11 ने भाग जाणारी विषम संख्या आहे। मग ही आहे समजा यम, 11 ने भाग जाणारी। त्याच्यानंतर येणारी पाचवी सम संख्या, आता पहा त्याच्यानंतर येणारी पहिली सम 22, दुसरी सम 44, तिसरी सम 66, चौथी सम 88, पाचवी सम 110। पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी। आता हे 11 मध्ये किती मिसळल्यानंतर 110 येईल? 11 प्लस 99 करावं लागेल तेव्हा 110 येईल। आणि या ठिकाणी जर पाहिलं आपण, हे 11 मध्ये 11, 22, 22, 22, 22 हे पण 99 आहे। म्हणजेच यम मध्ये किती मिसळावं लागेल? मग 11 च्या ठिकाणी आपण यम ठेवलं तर यम अधिक 99, म्हणजे पुढची पाचवी संख्या येणार आहे यम अधिक 99, पर्याय क्रमांक 2। तुम्हाला जर हा प्रश्न सोडवता येत नसेल, अडचण येऊ लागली, तर डायरेक्ट पाडा लिहा तुम्ही। 11 ने भाग जाणारी विषम संख्या, मग कुठली तर 11 ने भाग जाणारी विषम पकडा। त्यानंतर पाचवी सम म्हणले तर डायरेक्ट पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी हे नेमकं किती बेरीज केल्यानंतर येतं? 11 मध्ये 99 मिळवलं की 110 येतं। मग 11 ऐवजी यम ठेवा, फक्त उत्तर येऊन जाईल। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्न संच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात। त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप पाचवी, स्कॉलरशिप आठवी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्न संचासाठी नक्की संपर्क करा। तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये।